तिलारी धरणाच्या गेटमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झालाय, त्यामुळे आज तिलारी धरण पाणी भरल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी गंगापूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी विधिवत पूजा केली. यावेळी उपविभागीय अभियंता बुचडे, कनिष्ठ अभियंता उमाजी देसाई यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यातून सुरू झालाय, त्यामुळे हे पाणी पुच्छ कालव्यातून मुख्य नदीला मिळतंय. आज धरणाच्या चारही दरवाज्यातून 9.45 क्युसेक्स अर्थात घनमीटर प्रतिसेकंद पाणी बाहेर पडत आहे. हे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीकाठच्या आणि परिसरातील कोनाळकट्टा, घोटगेवाडी, आवाडे, घोटगे, वायंगणतड, साटली भिडशी, परमे, कुडासे, मणेरी या गावांसह गोव्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी जलसंपदा विभागानं दिलाय. गाव पातळीवरून गावात दवंडी पेटवून सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रहार डिजिटलसाठी सुहास देसाई, दोडा मार्ग.